नमस्कार मित्रांनो, मी रामचंद्र, माहिती नोकरीची या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, एज्युकेशन रिलायन्स लातूर पॅटर्न, लातूरमध्ये निघालेल्या विविध पदांची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा वॉक इन इंटरव्ह्यू आहे. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बाजूला असलेली बेल दाबा, त्यामुळे येणाऱ्या सर्व जॉबच्या नोटिफिकेशन तुम्हाला मित्रांनो येऊन जातील. चला तर मित्रांनो पाहूया एज्युकेशन रिलायन्स लातूर पॅटर्न लातूरमध्ये निघालेल्या पदांची माहिती. मित्रांनो, हा वॉक इन आहे. वॉक इन कधी आहे याची डेटही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा, पोस्ट क्वालिफिकेशन आणि पोस्ट किती आहेत ते आपण पाहूया. पोस्ट आहे फिजिक्ससाठी मित्रांनो, तर MSc BEd असणे गरजेचे आहे. आठ पोस्ट आहेत या पदासाठी. केमिस्ट्री या पदासाठी मित्रांनो MSc आणि BEd असणे गरजेचे आहे. याही पदासाठी 8 पोस्ट आहे. बायोलॉजी MSc BEd असणे गरजेचे आहे, या पदासाठी 5 पोस्ट आहेत. मॅथ MSc BEd असणे गरजेचे आहे, या पदासाठी 2 पोस्ट आहेत. तर मित्रांनो बघा, इंग्लिशसाठी इथे दिलेलं आहे MA BEd हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम लाईक UPSC NDA ETC. म्हणजे ह्या परीक्षेमध्ये तुम्ही त्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षेसाठी शिकवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. आणि या पदासाठी मित्रांनो 2 जागा आहेत. हिंदी या विषयासाठी पोस्ट निघालेले बघा, MA BEd असणे गरजेचे आहे, जागा 1 आहे. मराठी MA BEd 1 जागा. संस्कृत बघा, आता संस्कृतसाठी येतं की ते MA BEd असणे गरजेचे आहे. हा मित्रांनो पार्ट टाईम जॉब असेल, इथे दिलेला आहे पार्ट टाईम. या पदासाठी 1 जागा आहे. क्रॉप सायन्स MSc ॲग्री पार्ट टाईम जॉब आहे मित्रांनो, हा पण इथे दिलेला आहे पार्ट टाईम. 4 जागा आहेत या पदासाठी. एज्युकेशन काउन्सलर एनी पोस्ट ग्रॅज्युएट फ्लुएंट इंग्लिश अँड हिंदी, म्हणजे हिंदी आणि इंग्लिश फ्लुएंट येणे गरजेचे आहे. या पदासाठी 2 जागा आहेत मित्रांनो. स्टडी सुपरवायझर सायन्स पोस्ट ग्रॅज्युएशन, सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असणे गरजेचे आहे. या पदासाठी 8 जागा आहेत, इथे तुम्ही पाहू शकता. टेलिकॉलर पदासाठी जी ओपनिंग निघाली आहे, मिनिमम 3 वर्ष एक्सपिरियन्स वर्किंग इन BPO फ्लुएंट इंग्लिश आणि हिंदी असणे गरजेचे आहे. या पदासाठी 8 जागा आहेत. तर मार्केटिंग मॅनेजर MBA फ्लुएंट इंग्लिश अँड हिंदी असणे गरजेचे आहे, या पदासाठी 4 जागा आहेत. ग्राफिक्स डिझायनर फॉर लातूर बेलगावी ब्रँच, म्हणजे 2 ब्रँचसाठी आहे तिथं ग्राफिक्स डिझायनर. बघा, एक्सपर्टाईज इन पेज मेकर, कोरल ड्रॉ, फोटोशॉप, मॅथ टाईप आणि केमोड्रा, असे मित्रांनो वेगवेगळे सॉफ्टवेअरचे नाव इथे दिलेले आहे. याच्यामध्ये एक्सपिरियन्स असणे तुमचे गरजेचे आहे. या पदासाठी 4 जागा आहेत. ऑल ऑफ दी वॅकन्सी मेन्शन अबाव आर टू बी रिक्रुटेड ऑन परमनंट बेसिस. मित्रांनो बघा, हे परमनंट जागा आहे सगळ्या, संपूर्ण वरील या दिलेल्या सगळं संपूर्ण जागा परमनंट आहेत. यामध्ये पार्ट टाईमच्याही आहेत आणि बाकीच्या सर्व जागा तुम्हाला या परमनंट आहेत. पे स्केल इज ॲज पर द 7th Pay Commission. मित्रांनो याचे पे स्केल 7th Pay Commission तुम्हाला कन्सिडर केले जाईल. पोस्ट युअर प्रोफाईल डिटेल ऑन आवर वेबसाईट www.edurlp.com. मित्रांनो ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या वेबसाईटवरती क्लिक करून हा फॉर्म भरू शकता, तुमची डिटेल तिथे फिलअप करू शकता. तर मित्रांनो बघा, यासाठी या वरील पदांसाठी इंटरव्ह्यू डेट आहे. इंटरव्ह्यू डेट 8/3/2020. मित्रांनो 8 तारखेला ही इंटरव्ह्यू डेट आहे. वॉक इन आहे, तुम्हाला वॉक इनसाठी जायचे. तिथं खाली वेन्यूचा ॲड्रेस दिलेला आहे, तोही पाहू. चला तर मित्रांनो, याला टायमिंग किती बघा, 10 ते 5, म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा वॉक इन इंटरव्ह्यू चालणार आहे. तर मित्रांनो वेन्यू बघा, त्रिपुरा कॉलेज आंबेगावी रोड लातूर, अंबाजोगाई रोड लातूर. मित्रांनो त्रिपुरा कॉलेज अंबाजोगाई रोड लातूर हा तुमचा वॉक इनचा इंटरव्ह्यूचा ॲड्रेस असेल. तुम्हाला इथे जायचे आहे. तिथे मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर खाली 3 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे, याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. तर मित्रांनो असे बघा, हे एज्युकेशन रिलायन्स लातूर पॅटर्न लातूरमध्ये निघालेल्या विविध पदांची भरती आहे. मित्रांनो खूप पदांची भरती आहे. शिक्षक पदासाठी ही भरती निघालेली आहे. तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यू देऊ शकता मित्रांनो. वॉक इन 8/3/2020 रोजी आहे. तर मित्रांनो असे नवनवीन पदाची माहिती पाहण्यासाठी माहिती नोकरीची या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बाजूला असलेली बेल दाबा, त्यामुळे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील. मित्रांनो आजच्यापुरते एवढेच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन जॉबची माहिती घेऊन. आज रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.